नमस्कार मित्रांनो, आपल्या मनोजी मराठी या यूट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं परत एकदा स्वागत आहे। तर मित्रांनो, तुमच्यासाठी आणि गरीबातील गरीब नागरिक जे काही शेतकरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांसाठी अतिशय महत्त्वाचा हा महाराष्ट्र शासनाचा GR आहे। तर मित्रांनो, या GR मध्ये 376,60,30,000 रुपये एवढा निधी घरकुलासाठी देण्यात आलेला आहे। आता यामध्ये कोणत्या व्यक्तींना घरकुले मिळणार आहेत, तुम्हाला कधी मिळणार आहेत, याची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो, हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे। या व्हिडिओमध्ये केंद्र शासनाने किती टक्के रक्कम दिलेली आहे घरकुलासाठी व त्याचबरोबर राज्य शासनाने किती टक्के रक्कम घरकुलासाठी दिलेली आहे, कोणत्या व्यक्तींसाठी हा GR आहे, याची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्कीच बघा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। तर चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण सुरू करूयात। तर मित्रांनो, या ठिकाणी बघू शकतात हा महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग यांच्याकडून दिनांक 28 डिसेंबर 2020 म्हणजेच की आताच काही मिनिटा अगोदर हा महाराष्ट्र शासनाचा GR आलेला आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण प्रस्तावना पाहणार आहोत, त्यानंतर शासनाने म्हणजे राज्य शासनाने कशा प्रकारचा निर्णय घेतलेला आहे याची माहिती देखील पाहणार आहोत। मित्रांनो, आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत ग्राम विकास विभागामार्फत अंमलबजावणी करण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण या योजनेअंतर्गत अनुसूचित जमाती घटकांसाठी सन 2019 व 2020 या वर्षातील दुसऱ्या हप्त्यांसाठी केंद्र हिस्सा या ठिकाणी बघू शकतात 320,23,66,000 समरूप राज्य हिस्श्यांसाठी या ठिकाणी बघू शकतात 57,36,00,000 इतका निधी सन 2020-21 या आर्थिक वर्षाच्या उपलब्ध तरतुदीतून वितरित करण्याबाबत ग्राम विकास विभागाकडून संदर्भदिन क्रमांक 5 अनन्वय सादर करण्यात आलेल्या प्रस्तावास अनुसूचित निधी वितरणाची बाब शासनाच्या विचारधारण होती। मित्रांनो, ही होती अत्यंत महत्त्वाची अपडेट आणि प्रस्तावना। आता या ठिकाणी कशा प्रकारचा निर्णय घेण्यात आलेला आहे याची माहिती पाहणार आहोत। मित्रांनो, या ठिकाणी बघू शकतात शासन निर्णय, तर आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत मागणी क्रमांक 5 मधील मुख्य लेखा शीर्ष 25.05 ग्रामीण रोजगार आणि मुख्य लेखा शीर्षाखाली केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजनेकरिता सन 2020-21 या वर्षातील तरतुदीतून सन 2019-20 मधील केंद्र हिस्सा व समरूप राज्य हिस्श्यांकरिता खालील प्रमाणे निधी वितरित व खर्च करण्यास मान्यता देण्यात येत आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी एक रकाना आहे, या ठिकाणी बघू शकतात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण। आता या ठिकाणी केंद्राचे हिस्सा म्हणजे केंद्र शासनाचा हिस्सा या निधीमधील 60% आहे व 40% हिस्सा हा राज्य शासनाचा आहे व एकूण निधी 376,60,30,000 एवढा निधी देण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, 2 नंबरचा मुद्दा देखील महत्त्वाचा आहे। उपरोक्त प्रमाणे रुपये या ठिकाणी रक्कम बघू शकतात 376,60,30,000 इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून साधन सचिव ग्राम विकास विभाग यांना अर्थसंकल्पित वितरित प्रणालीवर वितरित करण्यात येत आहे। मित्रांनो, यानंतरचा अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच की 3 नंबरचा आहे, सदर उपलब्ध करून दिलेल्या तरतुदीतून झालेल्या खर्चाचा अहवाल लेखा शीर्षनिहाय व उपलेखा शीर्षनिहाय साध्य झालेली भौतिक उद्दिष्टनिहाय माहिती निधी उपयोगिता प्रमाणपत्र इत्यादी माहिती आदिवासी विकास विभाग प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत पाठवावी व निधी उपयोगिता प्रमाणपत्रासह पुढील निधी वितरणासाठी प्रस्ताव सादर करावा। तर मित्रांनो, अशा प्रकारे हा महाराष्ट्र शासनाचा अतिशय महत्त्वाचा GR आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे हा अनुसूचित जमाती घटकांसाठी 2019 व 2020 यासाठी दुसऱ्या हप्त्यांसाठी केंद्र हिस्सा रक्कम व राज्य हिस्सा रक्कम अशी एकूण 376,60,30,000 एवढा निधी देण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं, तुमच्या गावातील घरकुलांची यादी कशा प्रकारे तुम्ही घरी बसल्या मोबाईलवर एकदम साध्या पद्धतीने आणि नवीन पद्धतीने पाहता येईल याची माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामध्ये मित्रांनो, आतापर्यंत किती जणांना घरकुल मिळाले आहेत, त्यामध्ये तुमचं नाव आहे का, याची सर्व अपडेट आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर तो व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला तर तुमच्या जवळील मित्रांपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच शेअर करा। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमच्या ठिकाणी मनापासून धन्यवाद।